यूट्यूबवर जाऊन सर्च करा मराठी गपशप, सबस्क्राइब करा मराठी गपशपला आणि या बेलला प्रेस करा, ज्यामुळे नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेच मिळेल. नमस्कार मित्रांनो, पुणे येथे अजून एक रिंग रोड मंजूर झालेला आहे. विशेष म्हणजे हा रिंग रोड पुण्याच्या चारही बाजूने वेढला जाणार आहे. या रिंग रोडचे काम PMRDA करणार आहे. पुणे जिल्ह्यात हा टोटल 129 किलोमीटरचा रिंग रोड असणार आहे. आणि विशेष म्हणजे हा रिंग रोड देशातील सगळ्यात मोठा रिंग रोड असणार आहे, त्यामुळे ही नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे. या रिंग रोडमुळे प्रवासी तसेच माल वाहतूकदारांना थेट पुण्यात घुसण्याची गरज नसणार आहे. त्यामुळे पुणे येथून होणाऱ्या ट्रॅफिकच्या कटकटीपासून त्यांची सुटकाच होईल आणि यामुळे बराचसा वेळ वाचण्यास मदत होईल. कारण पुण्याचा पसारा हा दिवसेंदिवस वाढत असताना वाहनांचा लोड देखील पुण्यावर वाढत आहे, त्यासाठीच हा रिंग रोड मंजूर करण्यात आलेला आहे. मुख्यत्वे हा रिंग रोड पुण्याच्या 4 तालुक्यातून जातो, ज्यामध्ये हवेली, मावळ, मोशी व खेड तालुका असणार आहे. या चारही तालुक्यातील आता भूसंपादन लवकरच होणार आहे. या चारही तालुक्यातील जवळपास 60 खेडेगावातील जमीन भूसंपादित करण्यात येणार असून यासाठी जवळपास 1500 हेक्टर जमीन भूसंपादन केली जाईल. हा रिंग रोड तयार करणं तसं चॅलेंजिंगच आहे, कारण या रिंग रोड साठी जवळपास 17,500 करोडचा खर्च अपेक्षित आहे. यामध्ये भूसंपादनासाठी भरीव तरतूद करण्यात आल्याचे दिसत आहे. त्यामुळेच या रस्त्याचे 50% काम झाल्यावरच टोल नाके लगेच सुरू करण्यात येतील. या रिंग रोडमुळे या 4 तालुक्यातील लोकांना जबरदस्त फायदा होणार आहे, कारण हे चारही तालुके थेट पुण्याला कनेक्ट होतील. त्यामुळे या तालुक्यातील लोकांना पुण्यासारख्या ठिकाणी जायला कमीत कमी वेळात ते पोहोचू शकतात. या रिंग रोडचे काम लवकरच सुरू होणार आहे. या रिंग रोड साठी प्रशासकीय मान्यता देखील मिळालेली आहे, त्यामुळे येणाऱ्या काही काळात याचे काम सुरू झालेले असेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल त्याला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.